नमस्कार, गुड मॉर्निंग. आपला नाव काय आहे आणि किती वय आहे आपला? माझं नाव शारदा प्रभू. ओके. वय आहे 75 वर्ष, 75 इयर्स. ओके. आपली स्पाइन सर्जरी झाली आहे, राईट? कधी झाली आहे? ऑक्टोबर 22 मध्ये झाली आपली सर्जरी. ओके. आपला सर्जरी कोणी केली आहे? डॉक्टर प्रियांक पटेल, केशव गुप्ता, परुळकर. ओके, गॉट इट. सो आता आपली जे स्पाइन सर्जरीचा अगोदर तुमचं प्रॉब्लेम काय काय होता, काय काय सिम्पटम्स होते किंवा त्रास काय होत होता तुम्हाला? माझी कंबर खूप दुखायची, पायातनं कळा यायच्या सारख्या, की तो पाय कामच नाही करत असं वाटत होत. पण आता खूप बरं आहे. ओके. तर हे जे तुम्हाला त्रास होता ते सर्जरीनंतर आता कसं आहे? ऍक्च्युअली ना, मला त्यावेळेला वाटायचं की सर्जरी आपण नको करून घेऊया, कारण त्याचा त्रास मला खूप होणार आहे पुढे. पण डॉक्टर प्रियांक पटेल अँड अदर टीम, त्यांनी मला अगदी समजावून सांगितलं की ह्याच्यानंतर जर नाही केलं तर काय होणार आहे, तुमचा पाय कदाचित पॅरलाइज होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे मला टेन्शन आलं की बाबा खरंच जर असं झालं तर त्याच्यापेक्षा सर्जरी केलेली बरी आहे, म्हणून मी तयार झाले. नाही तर ओके. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जे डिसिजन घेतलं स्पाइन सर्जरी बद्दल, हाऊ इज इट? व्हेरी नाईस. खूप त्याच्यामुळे मी माझ्यामध्ये खूपच बदल झाला. ऍक्च्युअली मी चालत नव्हते, ती चालायला लागली आता. आणि चालणं सोडाच, पण इतर गोष्टी पण घरातले करते आहे. तर तुमची जे फिअर होती स्पाइन सर्जरी बद्दल, जे वयाप्रमाणे जे भय होता ते काय होतं, त्याच्या बद्दल काय सांगू शकता? हॉरिबल, की शक्यच नाही असं वाटत होतं. या वयावर 75 इयर्सला हे ऑपरेशन, नाही नाही बाबा, आपल्याला काही जमणार नाही. म्हणून मी खूप प्रयत्न करत होते की आपण नकोच करूया, पण डिसिजन घेतला डॉक्टरांच्या टीमच्या, त्याच्यामुळे मी खूपच बरी झालेली आहे. आणि त्यांचे आभार मी कसे मानू सांगता येणार. आणि माझं करणं, तुम्हाला स्पाइन सर्जरी बद्दल काय काय फिअर आहे, म्हणजे काय काय सांगितलं होतं लोकांनी, मित्रांनी? लोकांनी सांगण्यापेक्षा काय असतं की आपण सुद्धा थोडा डिसिजन घ्यायला पाहिजे असं मला वाटायला लागलं. कारण लोक खूप ऍडवाइस करतात की नको करू, नको करू हा पहिला शब्द असतो, नंतर खूपच त्रास होणार त्याचा, आता तुला वाटतंय. पण तसं नाही आहे. तुम्ही जर सर्जरी केलीत तर त्याचा परिणाम काय होतो ते आता मी अनुभवते आहे, तर तुम्ही सुद्धा अनुभवा, तुम्हाला समजेल कसं वाटतं ते. ओके. आणि शेवटचा माझा प्रश्न आहे की आपला समाजासाठी काय निरोप आहे किंवा मेसेज आहे स्पाइन सर्जरी बद्दल? स्पाइन सर्जरी ऍक्च्युअली ह्या 75व्या वर्षी तर लोक सहन करू शकणार नाही असं वाटतं, पण तसं नाही आहे. नक्की लक्षात घ्या की तुम्ही जर केली ह्या वयावर सुद्धा तरी तुम्ही चांगले होऊ शकता, नक्कीच बरे व्हाल. आणि तुम्ही डिसिजन घ्या. ओके. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. गुडघाटाईट, 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 ताट व्हा, सरळ उभे राहा आई, अजून गुडघाटाईट. ब्रीद मोठा चालूया. थ्री वन टू, एल्बो स्ट्रेट. थ्री, तुम्ही पण बघा ती बॉटल कडे, लेफ्ट पाय पुढे जा, या मागे, लेफ्ट पाय पुढे मागे, राईट मुर्गा टाईप करा, पाय प्रेस करा, अप 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 अप, स्ट्रेट स्ट्रेट मुर्गा टाईप, दोन्ही मुर्गे टाईप, सरळ for